ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. माननीय मुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या टीकेवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचं उत्तर. मनसेने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत टीका करू नये. गेल्या 7-8 महिन्यांपासून सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकार चालवले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने पहिले पाऊल हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेतले आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शासनाने त्वरित निर्णय आणि आदेश दिले आहे. तातडीने पंचनामे करा म्हणून महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी महाराष्ट्रभर पंचनामे करत आहेत. NDRFच्या व्यतिरिक्त पंचनामे झाल्यावर लवकरात लवकर राज्य शासनाकडून मदत जाहीर करू. PWD विभागाने पुरामध्ये अडकलेल्या गावांना बाहेर काढण्यासाठी, पूल उंच करण्यासाठी आणि अतिरिक्त रस्ते करण्यासाठी स्वतंत्रपणे आराखडा तयार करत आहे. त्या संदर्भात मंत्री अशोक चव्हाण यासंदर्भात राज्य शासनाकडे विषय मांडून आर्थिक तरतूद करून घेतली अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. पालकमंत्री जयंत पाटील पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन विचारपूस केली, तसेच तेथील पाहणी देखील केली. सांगली जिल्ह्यातील मागील 48 तासांपासून पावसानं थैमान घातलं आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान झालं. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला सोबत घेऊन आज खानापूर तालुक्यातील आटपाडी गावातील गावांना भेटी दिल्या, नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, बाबासाहेब मुळीक, तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते. साताऱ्यात धनगर समाज आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन. प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजातील लोकांनी ढोल वाजत रास्ता रोको आंदोलन केले. धनगर समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन कराडचे प्रांत उत्तम दिघे यांना देण्यात आले. ठाकरे सरकारने धनगर आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा आंदोलकांनी दिला. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने 10 एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने यावर्षी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीनच्या लागवडीसाठी लावलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे नैराश्यातून सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकरी ज्ञानबा कोटकर यांनी आपल्या तब्बल 10 एकर शेतातील सोयाबीन पिकावर आज रोटावेटर फिरवले आहे. पावसाने सोयाबीनचे अगोदरच नुकसान केले आहे, त्यात आता कापणीसाठी मजुरांचा खर्च लावणे परवडणार नाही. त्यामुळे शेतकरी उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा पर्याय निवडत आहेत. सांगलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने दिला सावधानी बाळगण्याचा इशारा. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 36 फुटांवर गेली असून काकानगर, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट आणि भीमनगर येथील घरात पाणी शिरले आहे. यामुळे 350 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील 55 पूल पाण्याखाली तर 90 मार्ग बंद करण्यात आले आहेत. कृष्णा, माणगंगा, अग्रणी, येरळा, बोर, कोरडा या नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.